विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरात चालू आहे. राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आणि त्याच धर्तीवर अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार यांच्या मुलाखतीची मालिका सुरू केलेली आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने आज आपल्याकडे अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लहामते साहेब हे उपस्थित आहे. मी सर्वप्रथम स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर साहेब, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहात, मग आपल्याला अचानकपणे राजकारणामध्ये प्रवेश का करूशी वाटला? खरं तर माझे आजोबा जिल्हा परिषद सदस्य होते, शिवराम लहामटे. त्यानंतर वडीलही राजकारणात होते, आजोबाही राजकारण समाजकारण करत होते. आणि कळत न कळत ते बाळकडू मला लहानपणापासून भेटलो होतो. कॉलेजमध्ये मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केलं, NSS ग्रुप लीडर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं. आणि दरम्यान ह्या राजकारणात काय परिस्थिती ही मी जवळून पाहिली होती. खरं तर मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासूनच राजकारणाची आवड होती, लहानपणापासूनच समाजकारणाची आवड होती. आणि जेव्हा मी इथं प्रत्यक्षात माझं हॉस्पिटल सुरू केलं, काम करायला लागलो, तर प्रत्यक्षात मला इथं जाणवलं की अरे, बाकीच्या तालुक्याच्या तुलनेत आपला तालुका खूप महाग आहे. ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्या दृष्टीनं खूप महाग आहे. आणि आरोग्यदृष्ट्या तर मी जेव्हा व्हिजिटला जायचो एखाद्या घरामध्ये, तर तिथं मला असं जाणवायचं की म्हातारी आई आजी घरी, बाकी सगळे कामाला बाहेर गेलेले, घरात कुणीतरी लहान मुलं, असं सगळं असायचं. काही घरांमध्ये ती जनावरं बिनावरं तिथंच बांधलेली, तिथंच चूल, सगळं सगळं तिथंच. म्हणजे एकदम गरिबी हरिबीचे दिवस असणारे लोक घाईघाई 100 रुपये 50 रुपये सुद्धा आपल्या आरोग्यावरती दवाखान्यासाठी देण्यासाठी नाहीत, अशी सगळी परिस्थिती मी पाहिली. आणि म्हटलं अरे, ह्या सगळ्यांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. रस्त्यांची अवस्था पाहिल्या, डोलीवरून लोक आणायचे, पेशंट आणायचे, किंवा इथं पेठेच्या वाडीसारखे जेव्हा साथ सुरू झाली तर सगळ्यांना पोहोचायला एवढं पुला नाही आहेत, रस्ते नाही आहेत, अशा वाईट अवस्था हे सगळं मी पाहत होतो. आणि कळत न कळत वाटत होतं की आपण राजकारणात यावं. त्या दरम्यान मी सगळं हे पाहत असं, एक गाव एक गणपती सुरू केला, त्यानिमित्त लोकांना भेटलो, सह्याद्री क्रांती दलाची स्थापना केली, असं सरकत सरकत समाजकारणातून शिबिरं घ्यायला लागलो, आरोग्य शिबिरं गावोगावी, असं सरकत सरकत मी साधारणतः 2001-2003 दरम्यान राजकारणाकडे आलो. 2004 गुरुजींना उभं केलं वडिलांना, आणि नंतर परत पुढं पुढं सरकत सरकत मग मनसे तालुका अध्यक्ष किंवा काय असं सगळं राजकारणामध्ये. आणि एक मधला एक खरं तर घटना झाली की मध्ये मी वडिलांना एका सभेमध्ये, पिचर साहेबांची सभा चालू होती, गुरुजी आमचे वडील पण होते त्यांच्यावर, आणि मी त्यावेळेला म्हटलो की तुम्ही गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चाललात तर तुम्ही खेड्यांचा विकास केला पाहिजे. खरं तर आजही खेड्यांना रस्ते नीट नाही आहेत. आजही तुम्ही नारळ फोडून तुमचे हात दमले असेल, तुम्ही कार्यपूर्ती सोहळे करा, असं मी त्यावेळेला बोलून गेलो. आणि नंतर वडिलांना काहीतरी पिचर साहेबांनी बोलले असतील, नंतर मास्तर तुझं पोरगलंय बोलायला लागलंय. वडिलांनी संध्याकाळी मला बोलले की अरे, विकास म्हणजे तुला काही जादूची कांडी वाटली काय, तू अशा मोठ्या माणसांना असं नाही बोलायला पाहिजे, इथून पुढं भाषण करायचं असेल तर मला विचारत चला, नाहीतर हे राजकारण तुला एवढं सोपं असेल तर ये राजकारणात, मग कळन तुला. मला ते खूप खटकलं. आणि मग मी विचार केला की आता ती 2005-2006 वेळ किंवा 2004-2005 वेळ असेल की आता आपल्याला सक्रिय झालं पाहिजे.
पण यायचं तर स्वतःचा मार्ग निर्माण करायचा. आणि मग ठरलेले पक्ष होते, एक बांगरे साहेबांचा पक्ष, एक पिचड साहेबांचा पक्ष. मग माझ्यासाठी मनसे रिकामा होता. मी 2007 मनसेत खऱ्या अर्थानं काम सुरू केलं. नंतर मग काम करत असताना भाजपामधून जिल्हा परिषद सदस्य झालो आणि माझ्या कामानं ग्रीपजी पकडली तर लोकांना ते काम भावलं. कारण मला पहिल्या वेळेला 18-19 महिने भेटले होते, तेव्हा मी 22 गावांमध्ये काम केलं होतं. नंतर मला जवळजवळ 24 महिने भेटले, त्यावेळेला मी त्या 49 गावांमध्ये काम केलं आणि तालुक्यामध्ये मी पसरायला भेटायला सुरुवात केली, मतदारसंघात भेटायला सुरुवात केली. मग जनसंवाद यात्रा माझी असेल, मी त्यावेळेस प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा कुठल्याही पक्षाचा बॅनर न लावता सगळे राष्ट्रपुरुषांच्या तजबिरी लावून प्रजासत्ताक जनसंवाद यात्रा. त्याचा हेतू असा होता की आत्तापर्यंत स्वातंत्र्याला किंवा प्रजासत्ताक येऊन घटनेला येऊन एवढे वर्ष झाले, पण खरंच लोकांना त्यांचे अधिकार भेटलेत का, खरंच त्यांच्या सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत भेटल्या आहेत का, की आजही लोक रेशनसाठी तिष्ठत आहे, आजही लोक पाण्यासाठी रस्त्यासाठी तिष्ठत आहे का, त्यांचा रोजगार, हे मला समजून घ्यायचं होतं. आणि ते समजून घेतलं 2018-19 दरम्यान. नंतर आमदार झालो आणि कामाला सुरू झालो तर असा सगळा माझा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये 2 वर्ष करोनाची, 1 वर्ष करोनाच्या सत्तेच्या बाहेर, आणि नंतर जो 1-1.5 वर्षाचा मला कालावधी भेटला त्याच्यात प्रचंड कामाचा ओरख घेतला मी. अच्छा. आता आपण गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे ह्या पंचवार्षिकमध्ये महाविकास आघाडीच्याही सत्तेमध्ये होता आणि महायुतीच्याही सत्तेमध्ये होता. दोन्ही सरकारमध्ये तुम्ही काम करता असताना तुम्हाला कोणता फरक जाणवला? मी सदसद विवेकबुद्धीला स्मरून सांगतो. महाविकास आघाडीमध्ये होतो तर त्यावेळेला निधीचा तुटवडा होता. बाकी सगळे जे भेटणारी मंडळं होती, आमचे राष्ट्रवादीचे जे मंत्री होते त्याही वेळेला, ते सगळे एकमेकाला सहाय्य करायचे, कामं करून द्यायचे. परंतु जर आडातच नाही तर पोहरात येणार कुठून? म्हणजे जर तिजोरीतच निधी नाही आहे, केंद्रात सरकार नाही आहे, तर त्यावेळेला कामं करताना खूप अडचण यायची. आणि आता त्या पटीमध्ये मी पाहतोय महायुती सरकारमध्ये केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि खूप गतीनं कामं झाली. म्हणजे मी 20, 21 आणि 22 2,200 कोटीचा निधी आणलेला आणि त्यापटीत मी 3 जुलै 2024 मी दादांबरोबर सरकारमध्ये सामील झालो आणि जवळजवळ 2,300 कोटीचा निधी मी त्यांच्याकडनं आणला. म्हणजे एवढी मोठी तफावत आहे आणि प्रत्यक्षदर्शीनी कामं चालू आहेत. म्हणजे मला मध्ये आदरणीय जयंत पाटील आले होते, त्यांनी फोन करून विचारलं होतं का खरंच एवढा मोठा निधी भेटलाय? म्हटलं हो साहेब, कामं नाही आधी किती आणला होता? म्हटलं साधारणतः 125 कोटीचा आणि या सरकारच्या काळात तर म्हटलं 2,300 कोटीचा. म्हणजे कामं चालू. हा म्हटलं 300 कोटीचे जर सोडले तर बाकीचे सगळे कामं सुरू आहे. त्यांना मी विचारलं की हे असं तुम्ही काय विचारताय? नाही म्हणजे एक तुमच्या सारखा चांगला माणूस आहे आणि मग तुमच्याबद्दल बोलताना जे काही ते प्रामाणिकपणेच बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एवढी मोठी कामं ही ह्या सरकारच्या काळात करू शकलो हेच दोघांमध्ये बदल आहे, बाकी बोलण्याचं काय नाही. त्यावेळेलाही अजय दादा पवार साहेबांचं माझ्या मागं साथ होती आणि आजही अजय दादा पवार साहेबांच्या मागं साथ आहे माझ्या. आपल्याला असं वाटत नाही का महायुती सरकारमध्ये जेव्हा स्थापन झाली तेव्हा 2 गट फुटले, वेगवेगळे पक्ष फुटले आणि अजितदादांना आमदारांची संख्या वाढवणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निधी देण्यात येईल ह्या अटीवर आपण विकास कामाच्या आधारावर तिकडं गेलात. हीच परिस्थिती जर पुन्हा महायुती सरकार आलं आणि तर असाच निधी पुन्हा आपल्याला मिळू शकतो का? 100% असाच निधी भेटू शकतो. कारण काम करण्याची पद्धत आता मोदी साहेबांनी सांगितले केंद्रातून की ज्या वाड्यापाड्यांना आदिवासी बांधवांची 100ची लोकसंख्या आहे आणि बाकीच्या समाजाची 250 वरती लोकसंख्या आहे, तिथं प्रत्येक वाडीत रस्ता न्यायचा पक्का हे केंद्राचं धोरण आहे. आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून तर तुम्ही पाहताय की एवढं मोठी
मिशन कधीच राबवलं नाही, घरकुलांसाठीचं मिशन. म्हणजे केंद्र आणि राज्य, हे प्रत्येक राज्य डेव्हलप करणं ही केंद्र सरकारची पण जबाबदारी आहे, आणि राज्यामध्ये जे नेतृत्व आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट ह्या मूलभूत सुविधा स्वातंत्र्याला 78 वर्ष झाले त्या दिल्याच पाहिजे, ही जबाबदारी. त्यामुळे आता हा बेस तयार करतो आहे. मला खात्री आहे की आजीदादांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं का तुला तुमच्या मतदारसंघातली ही कामं करायची आहे ते तुम्हाला कुणाच्या माध्यमातून होऊ शकतं हे तुम्ही पहा. त्यांनी मला असं नव्हतं म्हटलं का तुम्ही माझ्याबरोबर याच. त्यांनी सांगितलं ही एक काम आधी पण तुम्हाला निधी मी दिलाय, आता पण तुम्हाला निधी मी देणार आहे. उलट पक्षी एवढा मोठा निधी भेटेल हे अपेक्षित नव्हतं, खूप निधी भेटला आणि भविष्याच्या काळातही तो स्पीड तसाच राहणार आहे. आणि महायुती सरकार, आता तुम्ही प्रश्न विचारतानाच महायुती सरकार आलं तर असं, तर महायुती सरकार येणार आहे आणि 100% याच्याही पेक्षा मी जर 1.5 वर्षामध्ये 300-400 कोटीचा निधी आणू शकतो तो माझ्या अंदाजे साधारणतः 700-800 किंवा त्याच्याही पेक्षा 4-5 हजार कोटीच्या वरती निधी हा 5 वर्षामध्ये येऊ शकतो. आपण तालुक्यामध्ये अनेक वेळा विचारलं जातं नेमका निधी किती कोटीचा आला, कोणी 2200 कोटी म्हणतं, कोणी 2000 म्हणतं, कोणी 2300 म्हणतं, कोणी 2400 म्हणतं, कोणी 2500 म्हणतं, त्यापूर्वी कोणी 1600-1700 म्हणतं, नेमका निधी किती आला? आतापर्यंत दादांच्या माध्यमातून जवळजवळ 2300 कोटीचा निधी आला आहे, आणि आधीचा जो निधी आहे तो 250 कोटीचा, म्हणजे जवळजवळ असा 2500 कोटीचा दरम्यानचा निधी ह्या मतदारसंघाला आलाय. मग या विकास निधी जो आलाय याच्यामध्ये आपण कोणती कोणती कामं केली? सगळ्यात महत्वाचं कामं म्हटले तर रस्त्यांची कामं, त्याच्यानंतर तुम्ही पाहत असाल तर काही बंधारे दुरुस्तींची कामं आहेत, काही कृष्णा खोऱ्यामध्ये नवीन बंधारे निर्मितीची कामं आहेत, काही ठिकाणी आता तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाला निधी पडला म्हणजे आरोग्य सुविधा उभे करण्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठीच्या कामं, काही ठिकाणी विद्युतीकरणाची कामं, अशी जी काही काही ठिकाणी शाळा खोल्या नवीन बांधणं, शाळा इमारती बांधणं, म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट याच्यावरती मोठा खर्च झाला आहे, काही ठिकाणी पुलांची बांधकामं, असा सगळा निधी खर्च केला आहे. हा जो निधी आलेला आहे या निधीतून जी विकास कामं झालेली आहेत या विकास कामावर तुम्ही समाधानी आहात का अजून काय अपेक्षित होतं तुम्हाला? या काम तसं जर 1.5 वर्षाच्या काळात 2300-2400 कोटीचा निधी आला आहे तर याच्यावरती मी समाधानी 100% आहे. परंतु प्रत्येक मानव हा असा आहे की त्याच्या गरजा वाढत जात आहेत, तशा माझ्या मतदारसंघाच्याही गरजा वाढल्या. ती MIDC पूर्णत्वाला न्यायची, मुळा 12 माही करायची, आडाळा 12 माही करायची आहे, पर्यटन तालुका घोषित करून पर्यटन तालुका करायचा आहे MIDC झाल्यानंतर, आरोग्याच्या चांगल्या सुविधा उभ्या करायच्या आहे, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आणायचे आहेत, मग हे सगळं आणण्यासाठी मला निधीची अधिकची गरज पडणार आहे. आणि म्हणून मी सांगतो की आता 1.5 वर्षात जर 2300 कोटीचा निधी आणला असता तर त्याला 5 वर्ष आपण मल्टिप्लाय केले तर साधारणतः माझ्या अंदाजे 2.5 × 5 × 10 म्हणजे जवळजवळ आपण 10,000 कोटीच्या आसपास, पण एवढं नाही धरलं तर 7-8 कोटीच्या आस 7-8 हजार कोटीच्या आसपासचा निधी आपल्या तालुक्यामध्ये येऊ शकेल. आपण माझ्या माहितीनुसार 2014 पासून सत्तेमध्ये आहात की जे जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी असेल ह्या कालावधीमध्ये आणि त्यापूर्वीही तुम्ही जसं सांगितलं की 2005-2006 पासून मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो त्याचे कारणं अशी होती की काही मूलभूत प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केला. हे करीत असताना आपण ज्यावेळेस इतका मोठा निधी आणला तर त्यावेळेसची जी डोक्यात संकल्पना होती तुमची की कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याला आपण प्राधान्य देणं आवश्यक होतं? सर्वात महत्त्वाचं शिक्षण, शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारल्या पाहिजे हे पहिलाही माझा आग्रह आहे आणि आजही आग्रह आहे. त्या दृष्ट्यातनं मी पहिल्यांदा चांगल्या शाळा खोल्या उभारल्या, जवळजवळ 150-200 दरम्यानच्या शाळा खोल्या ह्या जिल्हा मतदारसंघामध्ये उभ्या केल्या, बऱ्याचशा शाळा डिजिटल केल्या, भविष्यात सगळ्या शाळा डिजिटल करायचं, सगळीकडे चांगल्या शाळा, म्हणजे शिक्षण हा माझ्या अजेंड्यावरचा पहिला विषय आहे. दुसरं आरोग्य,
तर आरोग्यदृष्ट्या तुम्ही पाहत असाल की मी बऱ्याच जवळजवळ मतदारसंघात 16-17 ॲम्ब्युलन्स दिल्या, त्याच्यानंतर आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आता उपजिल्हा रुग्णालयाच्या 2 ठिकाणी अकोल्यात आणि राजूरला निर्मिती होते आहे, ग्रामीण रुग्णालय भंडारदरा शेंडी आणि याच्यात बोट्यामध्ये होत आहे. ह्या सगळ्या ह्या प्राथमिक गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन का ज्याच्यातून रोजगार भेटेल भंडारदरा परिसर असेल हरिचंद तर ते पण काम माझ्याकडनं मोठ्या प्रमाणात होत आहे. बाकीचं ज्या काही बाबी आहेत का लोकांना चांगल्या सडका रस्ते भेटले पाहिजे तर ही सगळी कामं आहेत. तर त्यावेळेला मी जो विचार केला होता की मूलभूत गोष्टी भेटल्या पाहिजे, शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट आणि हाताला रोजगार, तर रोजगाराच्या दृष्टीनं पर्यटनातून रोजगार, MIDC निर्मितीनं रोजगार निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टींचा जे विचार केला होता ते आता पूर्णत्वाला जाताना दिसत आहेत. आपण मध्यंतरी एका चॅनलशी बोलताना आपण म्हटले की तालुक्यामध्ये एक चांगला हॉस्पिटल असणं गरजेचं होतं. मग आपण इतका मोठा निधी आणला तर आपण आरोग्यासाठी किंवा समजा पठार भागामध्ये 11-12 किंवा 18 गावांना अजून पाणी मिळत नाही आहे, त्यांना 50 MSFT पाणीची आवश्यकता आहे, तर ह्या पाणी आणि आरोग्य ह्या 2500 कोटीमध्ये अगोदर आपण त्यांना प्राधान्य देणं आवश्यक होतं असं माझं मत आहे, तर आपण त्या संदर्भात काय सांगा. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पठार असेल किंवा सगळ्याच तालुक्यातली जी गावं आहेत तर त्या याच्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून 193 गावामध्ये जवळजवळ जलजीवन मिशनचं काम चालू आहे आणि पठार भागातल्या 27-28 गावांवरती जलजीवन मिशनचं काम चालू आहे किंवा त्यापेक्षा जास्त गाव आणि ते काम पूर्णत्वाला जात आहे. आता पठाराला जे पाणी द्यायचे तुम्ही म्हटले 50 MSFT नाही तर त्यांना 24 MSFT पाणी लागतं आहे आणि त्यातलं 6 MSFT हे पावसाळ्यात जे वाहतं पाणी त्याच्यात 12 MSFT वाहत्या पाण्यातून द्यायचे आणि बाकीचं पाणी पण मुळेमध्ये नवीन पाणी निर्माण करून मग आपण त्या पठाराला पिण्याच्या पाण्याची हे करणार आहे. म्हणजे पाण्याला प्राधान्य आहेच ऑलरेडी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्या योजना सुरू झाल्यात आणि बाकी तुम्ही जर म्हणत असाल आरोग्य सुविधा तर आता बोट्याला ग्रामीण रुग्णालय एवढ्या दिवस झालं नाही करतोय, अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय करतोय किंवा राजूरला उपजिल्हा रुग्णालय महिलांसाठी 50 बेडचं रुग्णालय करतोय, भंडारदरा याला शेंडीला तिथं PSU होती खरं तर क्रायटेरियात बसत नाही तिथं ग्रामीण रुग्णालय करतो. ही सगळ्या बाबी ज्या आहेत किंवा आज तुम्ही पाहत असाल तर सगळीकडे मेडिकल ऑफिसर आहेत, बऱ्यापैकी चांगल्या सुविधा दिल्या जात आहे, तर हे आरोग्य आणि पाणी याला दिलेलं लक्षच आहे. आता तालुक्यामध्ये आपल्याला जे काही पुढच्या 5 वर्षामध्ये काम करायचं आहे त्याचं काही आपण विजन ठरवलेलं आहे का की कोणत्या दिशेने आपण तालुका पुढे नेणार आहोत. 100% अकोल्यामध्ये आता बेसिक नीड ज्या तयार होत आहे त्या पूर्णत्वाला सध्या रस्ते सगळीकडे चांगले रस्ते असावे, मग सगळीकडे छान जिल्हा परिषद ज्या गव्हर्नमेंटच्या स्कूल आहेत त्या चांगल्या असाव्यात, गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटावं, डिजिटल स्कूल असाव्यात, आरोग्य सुविधा सगळीकडे चांगल्या असाव्यात, गव्हर्नमेंट हॉस्पिटल चांगले झाले तर फ्री ऑफ त्यांना ट्रीटमेंट भेटावी, बाकीच्या हाताला रोजगार भेटला तर जे काही जगण्याचं साधन अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच मिळाल्या जातील, मग रोजगार निर्मिती व्हावं, मग त्याच्यासाठी पश्चिम पट्ट्यातले रस्ते चांगले करायचे, पर्यटन चांगलं फुलवायचं, कारण काश्मीरपेक्षा काय आपला तालुका कमी नाही आहे, त्यामुळं पर्यटनातून तसं करायचं. तो घाटनदेवी किंवा घाडगर चोंडे रस्ता फुटला तर अजून पर्यटक येतील मुंबईकडचे आणि पर्यटनातून काही भागाला रोजगार मिळेल. इकडे अगस्ती सहकारी कारखाना आहे तो चाललाच पाहिजे, तसं झालं तर त्याच्यातून निदान अकोले बाजारपेठ शेतकरी त्यांच्यासाठी एक समाधानाचं वातावरण आहे आणि MIDCची जी निर्मिती झाली तिथं जर 5-10 हजार तरुण किंवा त्यापेक्षा जास्त तरुणांना जर रोजगार भेटला तर रोजगारीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्ग लागेल. म्हणजे सर्वात महत्त्वाचं मी जेव्हा तालुक्याच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार केली होती तर रोजगार हा मुद्दा येत होता आणि त्याच्यामध्ये पश्चिम पट्टा पर्यटनातून आणि पूर्व पट्टा आहे त्याला MIDC सोडून पर्याय नाही तर ते मी पूर्णत्वाला नेतो आहे.
आणि मला वाटतं हे माझं विजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज या तालुक्यामध्ये निर्माण करायची, की बाकीच्या तालुक्याशी तुलना होती तेव्हा शैक्षणिकदृष्ट्या आपण मागं आहेत असं जाणवतं आहे, तर ते पूर्ण चाललं नाही. तर नैसर्गिकदृष्ट्या आपण पहिलेही समृद्ध होतो आणि आजही आहे, फक्त त्याच्यात रस्ते आणि मूलभूत सुविधा द्यायच्या होत्या, तर त्या देताना दिसतो आहे. आणि दुसरं मला कसारा ते जो शिर्डी रेल्वे मार्ग हा एक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, का तो मला भविष्यात मंजूर करायचा आहे, पूर्णत्व आणायचं आहे, आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल आहे. आता आपण MIDC विषय घेतला रोजगाराच्या दृष्टिकोनातून, परंतु तालुक्यामध्ये चर्चा आहे की जी 50 एकर आहे MIDC ती फार पुरेशी नाही आहे, त्याच्यातला फारचा फार 30-35 एकरचा भाग वापरण्यात येईल. आणि अशाही परिस्थितीत आपण ज्यावेळेस MIDC सेटअप सुरू करताय, तर आपण कोणत्या कंपनीशी किंवा कोणाशी ह्या संदर्भात अगोदर चर्चा केली आहे का, की आपण ह्या लिंगदेवच्या MIDC कोणते कोणते उद्योग येऊ शकतात? हो, नक्कीच. काही कंपनीचे जे काही मॅनेजर आहे, डायरेक्टर आहे किंवा जे मालक आहेत, तर त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी त्या मला आश्वासित केलं आहे की जर तुम्ही आम्हाला बेसिक निवड 50 एकराची, तिथे जवळजवळ 250-250 एकर सरकारी जमीन आहे, अजून शेतकरी द्यायला तयार आहे, म्हणजे भविष्यात ती 500-700 एकराची MIDC होऊ शकेल. पण सुरुवात 50 एकरात होते, कारण लँड डेव्हलप व्हायची आहे, त्याच्यात किती उद्योजक येत आहे आणि त्याच्यातून रोजगार कसा निर्माण होतोय हे सगळं पाहत आपल्याला पुढे जायचं. आणि तिथे ज्या कंपन्या येणार आहे, तर त्या शक्यतो शेतीमाला प्रक्रियावरचे जे कंपन्या आहेत त्या आणायच्या आहेत, ज्यांनी पोल्युशन वाढणार नाही, किंवा ज्या काही याचे मोटार व्हेकल्स आहेत त्यांचे पार्ट तयार करणाऱ्या कंपन्या, अशा कंपन्या आणायच्या. आपल्यावर बरेच वेळा विरोधक टीका करतायत की आपण पाण्याचा एकही थेंब अडवला नाही. आणि दुसरी गोष्ट, तालुक्याला इथून पुढे पाण्याची गरज वाढत जाणार आहे, कारण आता चारी बाजूचे कालवे सुरू झाल्यामुळे जे आपल्याला पाणी यापूर्वी वापरायला मिळायचं ते आता कमी वापरायला मिळेल, ते पुढं निघून जाईल. त्यामध्येच परवा देवठाण येथे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं की मला कर्ज जामखेडला पाणी न्यायचं आहे. हे सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आपण याच्यावर आपलं काय मत व्यक्त कराल? पहिली गोष्ट, कोणी यावं अकोले तालुक्याला टपली मारून जावं असे काही दिवस राहिलेले नाही, त्यामुळं रोहित पवार जी पाणी न्यायची भाषा करत आहे तर तसं काही अकोले तालुक्यातून होणार नाही. आणि राहिला प्रश्न, विरोधक म्हणता की यांनी उंजूळभरही पाणी अडवलं नाही, तर ह्या तुटीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली हे सगळं विरोधकांना माहीत आहे. मग आधी तुम्ही अशी छोटी छोटी धरणं का केली? मुळा खरंच 12 मैल आहे का? आता मुळा खोऱ्यामध्ये जर आजीदादांनी ते पिंपळगाव खांड बांधले नसतं तर आज काय अवस्था असती? किंवा इकडं पाडोशी धरण जे आजीदादांनी बांधलं ते जर बांधलं नसतं तर त्या खोऱ्याची काय अवस्था असती? मग जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी खरंच पाण्याच्या बाबतीत न्याय तालुक्याला दिला आहे का? आता मी कृष्णा खोऱ्यामध्ये, म्हणजे तिकडं तुमचं आपला सातेवाडीचा पट्टा जो आहे, जे कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी वाहून जातं, तिथं जवळजवळ 15-20 बंधारे केलेत. इकडं तुमचं बदगीच्या साईडला जे कृष्णा खोऱ्यात पाणी वाहून जातं तिथं केलेत. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 35-30 बंधारे माझ्याकडनं बांधणं झाले. एवढंच नाही तर मी इथं आबितखिंडजवळ एक तिथं बांधारा उभा केला, एक तळ्याजवळ बांधारा केला, आंबूजवळ बांधारा केला. पण त्यातल्या त्यात जो तळ्याजवळ बांधारा बांधला आहे आणि आबितखिंडजवळ बांधारा बांधला आहे त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे, तिथल्या शेतकऱ्यांना हे झालं आहे. आणि आता इथं माकडडोह जिथं पाणी उपलब्ध आहे प्रवरेमध्ये, तिथं आपण एक बांधारा बांधणार आहोत. आणि तिकडं पिंपळधारावाडीला एक धरण बांधारा चालू आहे. तर विरोधक त्याला अडचणी तयार करणं किंवा हे पहिलं, तसं तुम्ही पहा की किरण लामटेनं करोनाचा काळ 2 वर्षाचा होता, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर, ह्या 1.5-2 वर्षात एवढं सगळं कामं केली. मग माझं म्हणणं, त्याच्या मागचा आमदार होता त्यांनी काय कामं केली, किंवा बाकीच्याशी तुलना करताना ह्या प्रतिकूल परिस्थितीत किरण लामटेनं 150 बांधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामं केली. आणि विशेष म्हणजे एवढी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना
गेल्या वर्षी दुष्काळ असतानाही पाण्याचं नियोजन माझ्या मते मी 5 वर्षात खूप सुंदर केलं आहे की शेतकऱ्यांची पिकं जळून दिलेली आहे, शेतकऱ्याला अडचण येऊ दिलेली आहे. तेच याला धरणं बांधूनही करता आलं नाही ना, याचा पण आपल्याला विचार करावा. आणि भविष्याच्या काळामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व मला माहीत आहे की तिथं शिसवद लवाळीच्या जवळ आमच्याच थोड्याफार जमिनी जात आहे, तिथं एक मोठी लोअर आंबित धरण, आंबितच्या क्षमतेचंच एक धरण होऊ शकतं, ते करण्याचं माझा मानस आहे. गोडबोले गेट जे आहे तर ते पिंपळगाव खांडवर बांधण्याचा मानस आहे. इकडं गेलो आढळा परिसरात तर आढळ्यामध्ये पश्चिम घाट पाणी वळण योजना जो बिथागा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे असं काही नाही, माझ्या कार्यकाळाची यांच्याशी तुलना होती आहे 40 वर्षाची किंवा स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झाले, हेच माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि विरोधकांनी त्यांचं बोलायचं काम करावं, मी माझं काम जे आहे ते चालू ठेवणार आहे. आणखीन एक महापुरुषांच्या जयंती साजरी होत असताना टीका झाली, म्हणजे बऱ्याच जणांनी टीका केली की तरुण जो आहे तो व्यसनाधीन त्या झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये. आणि दुसरी गोष्ट की तालुक्यामध्ये आता सध्या म्हणजे जी ऐकू माहिती आहे की तरुणांना कुठंतरी गावोगावी दारू पोच केली जाते, कोण करतं हे मला माहीत नाही आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो? 100% तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये याच्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनातही मी काम करतोय आणि सामाजिक जीवनातही काम करतोय. खरं तर माझ्या मायमाऊलींनी किंवा वडीलधाऱ्या मंडळांनी ह्या बाबीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, आपल्या मुळाबाळांकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सरकारची जबाबदारी पार पाडली पाहिजे, संस्कार करणं ही घरच्यांची जबाबदारी आहे. आणि खरोखर आतामध्ये एक क्लिप व्हायरल झाली काय, एका उमेदवाराची गाडी उभी आहे त्याच्यातून खोके उतरवले जातात आणि एका ढाब्यावर टाकलं जाते, हे चित्र विदारक आहे. म्हणजे अकोले तालुक्यात असं आधी अर्थात आधी दोन्ही उमेदवार एकाच नाण्याच्या दोन बाजू होते, ते तोच फंडा होता. इलेक्शन आलं का खोके फेकायची, लोकांना वाईट वळल्यावर लावायचं, दारू पाजायची, मतदान करून घ्यायचं. आता तो अजेंडा ते वापरणार आहे. पण मी प्रामाणिकपणानं मी सांगतो की माझा हेतू हा तालुका चांगला झाला पाहिजे, सुसंस्कृत तालुका आहेच आणि तो तसा टिकला पाहिजे. त्याच्यात हे जर कुणी दारू पाजत असतील किंवा तालुक्यातल्या तरुणांना किंवा मतदारांना काही आमिष दाखवत असतील तर याला लोक बळी पडणार आणि पळू पण नाही. की तालुक्यामध्ये एक चांगली संस्कृती, एक चांगल्या वळणावरती तालुका गेला पाहिजे, तो नेण्याचा मी 5 वर्ष प्रयत्न केला आहे. कारण याच्या आधी तुम्ही पाहत असाल की निवडणुका झाले, चौफुल्यावर गेले, त्यांची हाडं गोळू करून आणण्याची वेळ आली, किंवा तुम्ही पाहत असला रेस्ट हाऊसला पार्ट्या व्हायच्या, तुमचं नर्सी त्या नर्सरी आहेत सुगाव नर्सरी का इथं पार्ट्या व्हायच्या पहिल्या, हे 2019 नंतर बंद झालं. नाहीतर कुणी सांगावं की आजही तीच परिस्थिती आहे. ही सगळी परिस्थिती बदलताना दिसली कारण माझ्यासारखा एक चांगला आमदार 2019 निवडून दिला होता. आणि आजही जनतेला माझं तेच आव्हान आहे की आज तुम्ही पाहत असाल की जे गाडीवाले जीप बीप चालतात यांच्याकडून पहिले हप्ते घेतले जायचे गाडीवाल्याला विठी जाणं, हे सगळं बंद झालं आहे. दुसरी गोष्ट त्या पार्ट्यासारख्यात हे बंद झालं आहे. टपरीवरती पुढाऱ्यांची हिंमत नाही सिगारेट पेत उभं राहायची. म्हणजे हे चांगल्या वळणावरती तालुका जातोय आणि मला वाटतं हे झालं पाहिजे. त्यामुळे निवडणुकीत जे कुणी दारू पाजतील, जे वाईट वळणावर नेतील त्यांना हद्दपार करा. तालुक्यामध्ये म्हणजे जनरली सगळीकडंच म्हणू आपण, पण तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला एखादंही काम करून घ्यायचं असेल, सरकारी काम असेल किंवा त्याचं काही काम असेल, तर त्याला पैसा दिल्याशिवाय होत नाही. हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काही धोरण यापूर्वी काही आखलं होतं का आणि पुढं काय आहे? बघा की हे जे काही लक्षात येत आहे त्याच्यामुळं सरळचं धोरण आहे जनता दरबार. ज्यांना कुणी अडवलं त्यांनी मला भेटावं, मी लगेच त्याला कॉल करतो. मग कलेक्टर महोदय असतील किंवा मंत्रालयातलं काम असेल किंवा तहसीलचं काम असेल, की माझा प्रयत्न राहील की त्रास न देता हे जे करप्शन धोरण आहे ते हटून आपली कामं जास्तीत जास्त कशी होतील हा माझा
नेहमी प्रयत्न राहिला आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो. याच्यावर एकच आहे की लोकांना जिथं कुणी पैसा मागितला सरळ मला यावं का आमच्या अधिकाऱ्यानं पैसा मागितला आहे त्याच्यावरती ज्याला नीट करण्याची जबाबदारी माझी नाही. त्याची अडचण अशी आहे सर्वसामान्य माणसाची की ज्यावेळेस पैसा जर मिळाला नाही तर शासकीय अधिकारी काही नियम दाखवून काही कागदपत्राची पूर्तता करण्यास विलंब लावून त्यांना तो त्रास दिला जातो आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सर्वसामान्य माणूस म्हणत असेल की ही चिरमिरी घ्या आणि ही मिटो. तर याच्या बाबतीत आपल्याला प्रशासनावर काही अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने काही करता येईल का? 100% नप. याच्यावरती काय होतं की असा चिरमिरी घेताना एखादा अधिकारी पकडला गेला तो सस्पेंड झाला की आपोआप त्यांच्यावर धाक तयार होतं आणि असं जे छळणारे अधिकारी आहेत यांचं खरं तर सरकार हे लोकांसाठी आहे, लोकाभिमुख झालं पाहिजे. त्यामुळे याच्यात जर याच्यावर हाच पर्याय की लोकांना जर असा त्रास होत असेल विनाकारण तर त्यांनी माझ्याकडे यावं. शेवटी कागदपत्र जे पाहिजे ते प्रोसिडिंगनुसार तुम्ही प्रोसिजरनुसार दिली पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त विनाकारण क्युरी काढून जर छळकुनी करत असेल तर तसं निदर्शनच आलं तर त्यानुसार मला धोरण राबवता येईल. तालुक्यामध्ये सध्या 9 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये महायुतीचे आपण आहात, महाविकास आघाडीचे अमित भांगरे आणि 9-7 अपक्ष उमेदवार आहे. तर अपक्ष उमेदवारांचा आपल्या मताधिक्य घटनेवर काही परिणाम होईल का? हे बघा की ठीक आहे काही उमेदवार जे आहेत की जेव्हा ते अपक्ष उभं राहतात तर त्यांची पर्सनल काही थोडीफार वोट बँक असते, कोणाची 500-1000 कुणाची 200 तर हे 1500 मत आहेत ते कुणाची ना कुणाची डिवाईड होणार आहेत, बरोबर आहे. आणि म्हणून त्याचा फटका किती बसेल पण मला वाटतं तसं होताना दिसत नाही. विरोधक जे आहेत ते विरोधकांना हे बघा किरण लांबटे, किरण लांबटेवर जर जो कोणी नाराज आहे तर त्याला पर्याय बाकीचे उपलब्ध आहेत, त्यांनी त्याचा विचार करतील. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. पण मला वाटतं की विनाकारण मतं कुणी वाया न घालवता जर 5 वर्ष एवढी चांगले कामं मी केले, तालुका एवढ्या चांगल्या वळणावर नेऊन ठेवला आहे तर इकडं तिकडं मतं वाया घालवण्यापेक्षा घड्याळावर मतदान करा आणि किरण लांबटेला विजय करा. या निमित्ताने आपण जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याचा आपल्याला कितपत फायदा होईल? त्या महिला आपल्याला मतदानामध्ये सहभागी होतील का? लाडक्या बहीण योजनेचा खूप सारा फायदा होणार आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने माझ्या निवडणुकीत मला भेटलेला तो बोनस आहे. म्हणजे विधानसभेत मी 5 वर्ष काम करतो, जनता मला परत आमदार करणार आहे, पण ही लाडकी बहीण योजना आल्यानंतर अजून महिला भगिनी खुशी आहे. कारण पहिलं काय व्हायचं, रस्ते केले, पाणी दिलं, पण आमच्यासाठी काय? वैयक्तिक ज्या वेळेला शेतकरी विचार करायचा किंवा वैयक्तिक प्रत्येकजण विचार करायचा तर आता लाडकी बहिणी घराघरात आहे, त्यामुळं तिच्या खात्यावरती 7,500 रुपये आले. भविष्यात येते ते 1500-2100 होणार आहे. शेतकरी बांधव आहे, 7.5 HP मोटरचं बिल 0 झालं आहे. ह्या सगळ्या योजनांचं आता तो पीक विमा 1 रुपया पीक विमा चेष्टेचा विषय होता पण आता 1 रुपया पीक विमा भेटला आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पैसा 2300 दुधाचं अनुदान, ह्या सगळ्या जो काही सरकारनं एवढा चांगले निर्णय घेतले आणि विशेष म्हणून जी पोर्टल भरती आहे सरकारनं जी सुरू केली आहे ह्या सगळ्याचा उपयोग होणार. त्यातल्या त्यात लाडक्या बहीण योजना जी आहे की त्यांचा मतदानामध्ये ते दाखवून देणार आहे की हे महायुती सरकारच्या मागं आम्ही खंबीर आहोत. अकोले तालुक्यात किरण लांबटेंच्या घड्याळाबरोबर आहोत आम्ही, हे ते दाखवून देणार आहेत. या निमित्ताने आपण जनतेला काय सांगू शकतो? जनतेला या निमित्ताने एकच सांगेल मी की ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्यावरती हा देश चालतोय आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ज्या हेतून की आपली मताची किंमत कुणी पैशावर करू शकत नाही, कुणी दारूच्या बाटलीवर करू शकत नाही, म्हणजे आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटन त्या तुम्ही उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला मी सांगतोय, सगळ्या देशाला सांगतोय की शेवटी लोकशाही आहे आणि हे राज्य घटनेवरती चालतो, हा देश घटनेवर चालतोय. त्यामुळं बाबासाहेबांनी ज्या तत्वांना आपल्याला
सांगितलंय, कारण बाबासाहेबांनी सगळ्या पक्षांनी काय त्यावेळेला कुणी त्रास दिला, काय केलं, लोकशाहीला कोण घातक आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्या सदसद विवेकबुद्धीला विचारा आणि ह्या येत्या 20 तारखेला मतदान करा. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने जी महामुलाखतीची मालिका चालू आहे त्यामध्ये आज आपले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांनी त्यांची भूमिका अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी निवडणुकीचा एवढा घाईचा काळ असताना स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलला जो काही वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त. तुमचं पण धन्यवाद.